उंब्रज ग्रामविकास ट्रस्टचे पदाधिकारी अध्यक्ष सचिव संचालक मंडळ मनमानी करत आहे म्हणून उंब्रज ग्रामविकास ट्रस्टचे काही सभासद काही ग्रामस्थ महालक्ष्मीच्या मंदिराच्या पुढे उपोषणाला बसलेले आहेत. त्यांचं सकाळी उपोषण सुरू आहे. या संदर्भामध्ये आपण त्यांची पण बाजू समजून घेतलेली आहे. आता विद्यमान विश्वस्तांचं नेमकं का म्हणणं आहे, यांची मनमानी कशाप्रकारे चालू आहे, वार्षिक सभा का गुंडाळली, त्याचबरोबर एखाद्या सभासदाने जर एखादा अर्ज दिला तर त्यांना माहिती का मिळत नाही, त्याचबरोबर यांची मुदत संपल्यानंतरही ही सगळी मंडळी पदाला चिटकून का बसलीत, त्याचबरोबर बायलॉज चुकीच्या पद्धतीने बदललेला आहे असा त्यांचा आरोप आहे. आपल्यासोबत या ट्रस्टचे माजी अध्यक्ष विद्यमान सदस्य रमेशराव हंडे आहेत. हंडे साहेब, काय सांगाल, समोरची मंडळी उपोषणाला बसलेत, तुम्ही मनमानी करतायत, वार्षिक सभा गुंडाळताय, तुमची मुदत संपली असतानाही तुम्ही त्या पदाला चुटकून बसलात. वाणीसाहेब, बरेचसे प्रश्न तुम्ही एकावेळी विचारलेत. आता उपोषणाला लोक बसलेत, सभासद बसलेत हे निश्चित खरं असलं तरी त्यांनी जे केलेले आरोप आहेत तो बोर्ड मी पाहिला की त्यांचं म्हणणं आहे की आमचे जे कार्यकाल 18 ते 23 होता, तर अगदी बरोबर. पण 18 ते 23 जेव्हा आम्ही भावकीतून बिनविरोध जेव्हा आम्ही निवडून आलो तर त्याच्यामध्ये मी जेव्हा आतमध्ये गेलो ट्रस्टचा कारभार पाहण्यासाठी गेलो आणि मी 21 अध्यक्ष झालो. 21 अध्यक्ष झाल्यानंतर मी पेपरची छाननी मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात केली तर त्याच्यामध्ये 22 ते 23 आमच्या ट्रस्टचा चेंज रिपोर्टच झाला नव्हता. मग त्या काळामध्ये आपण चेंज रिपोर्टसाठी अपील केलं, ते धर्मदाय आयुक्त मुंबई आमचे वरळीला ऑफिस आहे त्या ठिकाणी अपील केलं. अपील केल्यानंतर ते पेपर काय लगेच दिल्यानंतर लगेच निकाल लागत नाही. तर 21 म्हणजे आमचं अपील 21 अगोदरचंच होतं. 21 जेव्हा त्यांनी पाहिलं आणि मागचे ठराव बिराव बाकीच्या ट्रस्टी जे होते आत्तापर्यंत ज्यांनी उपभोगलं ते सगळे माहिती दिल्यानंतर त्यांनी 21 ते 26 हे जे आत्ता आम्ही विद्यमान ट्रस्टी आहोत त्यांना धर्मदाय आयुक्ताने 21 ते 25 आमचं 5 कालावधी त्यांनी ठरवला. त्याच्यामुळं आम्ही चुकीचं केलं. 21 ते 26 जर तुम्ही त्या ट्रस्टवर आहेत तसं समोरच्यांना लेखी का देत नाही, त्यांनी जर एखादा अर्ज दिला तर तुम्ही त्यांना माहिती देत नाही, ही मनमानी का करता? हा जो त्यांचा आरोप आहे हा पूर्णतः चुकीचा आहे. त्यांच्याकडे पत्र आहे की आमचा ठराव झालाय, कुठलीही माहिती द्यायची नाही, हे काय चाललंय? अगदी बरोबर, तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे. कारण आम्ही बऱ्याच वेळा ह्या लोकांनी आमचे काही पेपर आम्ही यांच्या अगोदर त्यांना काही पेपर दिले होते त्याचा पेपरचा वापर करून स्थानिक व्हॉट्सअप ग्रुपवर ते पेपर बाहेर करणं, लोकांना वेगळ्या गोष्टी सांगणं, ते पब्लिक डॉक्युमेंट आहे ना. परंतु ती उंब्रज ग्राम विकास ट्रस्ट ही धर्मदाय संस्थेच्या अंडर येणारी एक संस्था आहे. काही डॉक्युमेंट पब्लिक करणं हे संस्थेच्या हितात. त्यांनी दिलेला कागद ते पब्लिक करू नये, ते एखादा फ्लेक्स लाव, तुम्हाला प्रॉब्लेम काय? नाही, त्याबद्दल माझा वाद नाहीये. परंतु काही डॉक्युमेंट असे असतात की ती व्हॉट्सअपवर टाकणं योग्य नाही. त्यांनी टाकली, तुमची आबरू गेली, तर त्यांच्यावर मग आबरूनुसार दावा ठोकायचा. कसं असतं, आपण एका गावात राहतो, जरी आम्ही आडनावाने हंडे दांगट शिंगोटे आम्ही सगळे एकोप्याने राहतो, परंतु एखाद्यावर दावा टाकणं त्याच्याबरोबर वाद करणं आक्षेपार्ह काय असतं हे आमच्या मानसिकतेत बसत नाही. आमचे जे जुने लोक होते त्याच्यामध्ये अशोक शेठ हंडे यांचे वडील किसनराव जे हंडे, त्याच्यानंतर SYG हंडे, भीमाजी तुकाराम हंडे यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे. त्यांचं आम्हाला सांगणं आहे की गावातला विषय गावात मिटला पाहिजे, लोकशाही राबवायची, तुम्ही हुकुमशाही करता असा तुमचा आरोप आहे. रमेश हंडे हुकुमशाह असा आरोप आहे ते म्हणतात. त्यांनी हुकुमशाही मला म्हटल्याने माझं कोणतंही काम हुकुमशाहीने नाही. ही ट्रस्ट जी चालते ती घटनेनुसार चालते. घटना मी बनवलेली नाही. घटना ही आपली 1990 घटना आहे जी आता आपण रिनेमध्ये असं लिहिलंय का की एखाद्या सभासदांनी जर अर्ज मागवला तर त्याला माहितीच द्यायची नाही. आम्ही वेळोवेळी माहिती दिलेली आहे. त्यांनी माहिती कोणती मागवली त्याच्यावर ठरतं की यांना मागणी द्यायची का. रमेश हंडेंच्या बँक अकाउंटला व्यक्तिगत किती पैसे आहेत अशी माहिती मागतात का? ते मागवतात ट्रस्टच्या दप्तरासंदर्भात. तुम्हाला द्यायला काय अडचण आहे? जर पारदर्शक कारभार आहे, कर नाही त्याला डर कशाला, तर मग आम्ही कुठलीही माहिती देणार नाही असं मनमानी करून ठराव करताय. याला मनमानी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? तुम्ही म्हणताय ते तुम्ही वेगळ्या पद्धतीने म्हणताय. मी तुम्हाला एक सांगतो, माहिती कोणती द्यावी आणि कोणती देऊ नये हे आमची जबाबदारी आहे आणि आम्हाला तेवढा नैतिक अधिकार आहे. आता मला सांगा, मासिक मीटिंग माहिती काय मागतात? मासिक मीटिंग आहे, मासिक मीटिंगचं इतिवृत्त यांनी मागावं का? सर मागितलंच पाहिजे. नाही, मागितलं पाहिजे, पण इतिवृत्त एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, सारखं सारखं. सभासद 100 मागू शकतो, तेच कागद परत मागत असेल तर तुम्ही त्यांना कळवलं पाहिजे अगोदर तुम्हाला दिलेलं आहे. अगदी बरोबर आहे. ही जी वार्षिक सभा झाली ना आता, त्याच्या अगोदर आपल्या विशेष वार्षिक सभा बऱ्याच वेळा झाल्या, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मागणी केली. आम्ही त्यांना डॉक्युमेंट दाखवलेले आहेत, नाही असं त्यांनी म्हटलं तर दाखवणं वेगळं देणं वेगळं, पूर्ण त्यांना आतळ्या दिलेले साहेब.
पूर्ण त्याच्या प्रती काढून हाताळायला दिलं, चेंज रिपोर्ट पूर्ण त्यांच्या ताब्यात दिला, त्याच्यानंतर घटनादुरुस्तीचं पत्र त्यांच्या हातात दिलेलं आहे, ते वाचून पण दाखवलेलं आहेत. इंग्लिशमध्ये जे काही लोकांना कळत नाही म्हणून इंग्लिश मी स्वतः वाचून त्याचं मराठी ट्रान्सलेट करूनसुद्धा त्यांना सांगितलेलं आहे. परंतु आमच्या ट्रस्टकडं जुने 13 सभासद होते. त्यानंतर घटनादुरुस्तीचा निर्णय वार्षिक सभेमध्ये झाला आणि विशेष सर्वसाधारण सभा घेऊन घटनादुरुस्ती झाली, जुनी घटना वाचून दाखवली, नवीन दुरुस्त्या वाचून दाखवल्या, त्याच्यामध्ये बहुमताने घटनादुरुस्ती झाली. त्याच्यामध्ये जी लोकं आता उपोषणाला बसले त्यातला अंबादास हांडे हे सुद्धा ट्रस्टी होते त्या काळामध्ये, आणि ही जी उपोषणाला काही मंडळी बसली त्यातल्या अनुमोदक आणि सूचक हीच मंडळी आहेत घटनादुरुस्तीमध्ये. 3000 विषय झाला, घटनादुरुस्ती करणारे अनुमोदन आणि सूचना करणारी हीच मंडळी. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जे रेकॉर्डला दाखवलंय त्यातली अनेक मंडळी मीटिंगला आहेत, त्यांच्या सह्या नाहीत, आणि तीच मंडळी तुम्ही सूचक दाखवले, अनुमोदक दाखवले. हां, आता त्याच्याबद्दलच मला बोलायचं आहे. आता तुम्हाला नावं घेऊन सांगतो. विलास रामजी हांडे, अशोक लक्ष्मण हांडे, अंबादास हांडे, शशिकांत हांडे, गुंजाळ, ही मंडळी मीटिंगला येतात. साहेब मला एक सांगा, मीटिंगचा प्रोटोकॉल जेव्हा आपण मीटिंगला बसतो तेव्हा ते रजिस्टर फिरतं, आपण मीटिंगला उपस्थित आहोत याची सही करणं क्रमप्राप्त आहे की नाही? यांनी बऱ्याच वेळा 5-6 वेळा मीटिंगला सही केली नाही आणि मीटिंगमध्ये आरोप करायचे किंवा चिकित्सा करायची, त्यांचा तो अधिकार आहे. पण सही करणं, पण मीटिंगला यायचं असेल तर पहिली प्रेझेंटेची सही केली पाहिजे, मग चर्चेत सहभाग घेतला पाहिजे. अगदी बरोबर. ह्या लोकांनी वारंवार यांच्या 3 ते 4 मीटिंगामध्ये त्यातल्या सगळ्यांनीच सह्या केल्या असं नाही, पण ते प्रत्येकाला ज्यांना सही करायची नसेल त्याला चर्चेत भाग घेता येणार नाही असं सांगत का नाही? आम्ही बऱ्याच वेळा त्यांना सांगितलं हे काय करतात. मी मीटिंगमध्ये उमरजमध्ये मीटिंगची प्रथा अशी नव्हती. मी गेल्यानंतर एक सांगितलं गेलं की बाबा बोलताना एकाने बोलावं, दुसऱ्यांनी त्याच्यामागे बोलू नये, म्हणजे उत्तर देता येईल, उत्तर देता येतात व्यवस्थित. परंतु हा एक माणूस बोलायला लागला का हे लोक धावून येतात. आणि वाणीसाहेब तुम्हाला सांगायचं आहे, आता 22, 23, 24 जी मीटिंग गेली तुम्ही त्यावेळेस सुदैवाने तिथं होतात, मला सांगा अध्यक्ष निवडी व्हायच्या आतमध्येच माणूस जर हँडवेल घेऊन तो हे घेऊन अहवाल घेऊन उभा असेल मला बोलायचं, ही पद्धत बरोबर नाही. पहिले अध्यक्ष निवड आहे, त्याच्यानंतर श्रद्धांची पदं. आपण मी यायच्या अगोदर काय झालं ते तुम्हाला त्यांना माहिती, पण मी आल्यानंतर जे पाहिलं ते थोडंसं एकतर्फी पण वाटलं ना. ठीक आहे ना, बरोबर आहे. हे पहा, तुम्ही जेव्हा आलात त्या वार्षिक मीटिंगला तेव्हाच आपले 150 ते 200 सभासद उपस्थित होते. 2 रोमध्ये लोक बसली होती, त्या ठिकाणी जे विरोध करणारे ते पलीकडच्या रोला जाऊन बसले, यांच्यामध्ये मिक्स झालं नाही. ह्या रोमध्ये कमीत कमी 70 ते 100 सभासद होते आणि त्या साईडला 15-20 जणं होते. आता मला एक मीटिंगचा नियम सांगा, जर मी सूत्रसंचालन करतो आणि एखादा विषय मी मांडला आणि 100-150 लोक मेजॉरिटीचे लोक म्हणतात मंजूर आणि त्यातले 2-3 लोक विरोध लागवत असतील तर आपण ते ठरावामध्ये काय लिहितो? लोकशाही आहे, त्यांना त्यांचं मत मांडायचा अधिकार आहे. मांडलं ना, त्यांनी मत मांडलं, परंतु 100 मताच्या ऑपोजिट 2-3 लोकांनी विरोध केला तर 2 लोकांच्या विरोधात 100 लोकांच्या बहुमताने तो ठराव पास होतो. ठराव 100% मंजूर, पण एखाद्याला शंका विचारायची असेल, जमा खर्च असेल, एखाद्या विषयावर मत मांडायचं असेल तर ती मांडायला संधी पण तुम्ही दिली नाही. आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं साहेब की ही मीटिंग घटनेनुसार जे 369 सभासद असेल त्यांचीच होईल. त्यांचे पूर्ण आयडेंटिटी कार्ड बनवले गेले, त्यांच्या घरोघरी अहवाल दिला गेला. त्यांना एकही सांगितलं होतं की ज्यांना मीटिंगमध्ये विषय मांडायचा असेल त्यांनी 8 तारखेपर्यंत म्हणजे 15 दिवस अगोदर आपलं पत्रव्यवहार प्रश्न करावा. त्याचं कारण म्हणजे काय, तुमचे जे प्रश्न असतील त्याला लागून असणारी कागदपत्रं आहेत ते आम्हाला तिथं घेऊन यायला हवीत. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्या मीटिंगमध्ये तुम्ही बसला होता तिथेच मागे टेबलावर 2 पिशव्या भरून आमची कागदपत्रं होती. आमची मानसिकता होती मीटिंग संध्याकाळपर्यंत चालू द्या, आपल्याला मुद्द्यावर चर्चा करायची. त्यांनी ज्या मुद्द्यामध्ये आक्षेप घेतला त्या मुद्द्यावर आपल्याला उत्तरं द्यायची, ह्या पद्धतीने आम्ही आलो होतो. पण सुरुवातीपासून मीटिंग चालू व्हायच्या अगोदरच अंबादास हांडे, अशोक लक्ष्मण हांडे, आमच्याकडे ते रेकॉर्डिंग पण आहे, तुम्ही चेक करू शकता. अरे रव करून बोटवर करून नाही ते बाकीचे सभासद आलेच पाहिजे, आम्ही सह्या करणार नाहीत, रजिस्टर आमच्याकडे. अशी मनमानी त्यांची पण चालणार नाही, जे नियमात आहे तेच चालू पाहिजे. आम्ही तुम्ही पाहिलेलं आहेत, आम्ही मनमानी केलेली नाही, परंतु तुम्ही म्हणताय त्याला माझं पण सहमत आहे की मीटिंग उरकती घ्यावं लागली. उरकती घ्यावं अगदी सगळं म्हणजे तुमच्या कॅमेऱ्यात तुम्ही पाहू शकता. मी मान्यच करतो मीटिंग उरकती घ्यावी लागली. का उरकती घ्यावी लागली की ही माणसं पहिल्या मिनिटापासून जो विरोधाभास होता आम्हाला बोलायचं आहे, हे असंच नाही तसंच नाही. मला सांगा, प्रस्तावना वाचतेवेळी प्रस्तावना पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही खटकलं असेल तर हातवर करून बाबा अध्यक्षांच्या परवानगीने मला बोलायचं हे म्हणलं पाहिजे ना. प्रस्तावना करत असताना मंडळीचा माईक ओढण्याचा पण प्रयत्न केला माझ्या मीटिंगच्या सुरुवातीला. नंतर मागच्या सभेचे इतरवृत्त वाचून कायम करणे हा विषय एका आमच्या माजी सचिवांनी वाचायला सुरुवात केली, त्यालासुद्धा डिस्टर्ब केलं गेलं. नाही आम्हाला बोलायचं आहे. सभेचा एक नियम असतो की इथून प्रश्न मांडल्यानंतर त्याच्याबाबत काही तुमचे प्रश्न उत्तर असतील तर त्या बाबतीत अध्यक्षाच्या परवानगीने बोललं पाहिजे. पण याने पहिल्यापासून जो गोंधळ केला, आडाओढ केला, त्याच्यामुळे मला मीटिंग विषय मांडल्यानंतर बाकीचे सभासद होते ते गोंधळलेले होते. ते म्हणले आम्हाला हे सगळं मंजूर आहे, तुम्ही काही चुकीचं केलेलं नाही. शेवटी 3 लोकांच्या ग्रुपिंग झालं ना,
ग्रुपिंग आम्ही केलेलं नाही की ते काय आमच्या ग्रुपचे दोन गट दिसलेच ना. गट आम्ही निर्माण केलेले नाहीत. जी लोक बसलेली होती, जी सन्माननीय सभासद, सत्ताधारी मंडळी संस्था कुठली असो, सत्ताधारी मंडळीचा एक गट असतोच. आपण पाहतो अनेक संस्थांच्या मीटिंगा, तो राजकारणात असतो. ही धार्मिक संस्था आहे. आम्ही जे चांगलं काम केलं, ज्या लोकांना पटलंय, ती लोक आमचा पाठिंबा, आम्हाला पाठिंबा दिला, त्याच्यामध्ये आम्हाला स्वाभिमानाने आम्ही सांगू शकतो. हे तुमचे विरोधक आहेत? विरोधक नाही, पण यांनी पहिल्या दिवसापासून, आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगतो, विलास दांगट हे माझी ट्रस्टी झालेले आहेत, त्यानंतर अशोक लक्ष्मण हांडे हे सुद्धा माझे ट्रस्टी होते, त्यानंतर आंबाचा सुद्धा ट्रस्टमध्ये काम केलेलं आहे, यांना ही सगळी परिस्थिती माहीत आहे. यांनी काम केल्यानंतर यांना चेंज रिपोर्ट करता आला नाही मागच्या याच्यामध्ये. यांना ETG 2L आपलं कालबाह्य झालं तर ते करता आलं नाही. शाळेची इमारत आमची पडकळीला आली, त्याचा निर्णय घेता आला नाही. आणि महत्त्वाचा निर्णय, आम्ही आमच्या कार्यकालामध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळ बिल्डिंग बांधायला तयार आहे, पण ते म्हणतात आमच्या जर स्वतःची जागा नसेल तर आम्हाला बिल्डिंग बांधता येत नाही, हा नियम आहे. आणि बिल्डिंगला 6 कोटी खर्च होता, 6 कोटी आपल्या गावाची ऐपत नाही, आपल्याला बाहेरून मिळू शकत नाही. मग त्यांना आपण 20 गुंठे जागा बक्षीसपत्राने द्यावी असा प्रस्ताव मांडण्यात आला वार्षिक सभेमध्ये, आणि विशेष सर्वसाधारण सभेमध्ये त्याला मंजुरी घेतली. आणि ते पत्रव्यवहार आपला आता आयुक्ताकडे चालू आहे. एवढ्या 1-2 महिन्यामध्ये आपल्याला ती परवानगी येईल आणि शाळेचं नव्याने काम चालू होईल. ही चांगली गोष्ट झाली का वाईट झाली? क दर्जासाठी यांना कित्येक वर्ष क दर्जा मिळवता आला नाही. क दर्जाची पूर्ण फाईल तयार होऊन आता DPTC मध्ये मीटिंगमध्ये ती मंजुरी मिळाली. हे म्हणलं तुमचं खोटं आहे. आता DPTC मध्ये मला सांगा, एकदा मीटिंगमध्ये चर्चा झाल्यानंतर DPTC ला जे अध्यक्ष आहेत तिथे, कलेक्टर असतील किंवा CO असतील, चर्चा झाल्यानंतर त्याचं स्कुटिनी होते, त्याच्यानंतर त्याचं ड्राफ्टिंग होतं. आणि क दर्जा असेल, ड दर्जा असेल, हे प्रशासकीय गोष्टी आहेत, त्याचं परत मंत्रालयात फाईल जाते. प्रोसिडिंग असतं ना, प्रोसिडिंग आहे, त्याचं प्रोसिडिंग लिहिलं जातं. म्हणले तुम्ही फसवले, तुम्ही चुकीचं केलं. मला सांगा, आपल्या महालक्ष्मी देवस्थानला जर क दर्जा येत असेल, स्वागत केलं पाहिजे का याच्यात त्रुटी काढल्या पाहिजे? चांगल्याचं स्वागत केलं पाहिजे. ह्या लोकांचं म्हणणं आहे की क दर्जा मिळवला, ही खोटी बातमी तुम्ही पसरवली. आता याच्यात क दर्जा मिळवणं म्हणजे रमेश हांडेच्या घरात काही 2 पैसे येणार आहे का, आमच्या ट्रस्टींच्या घरातला काय येणार आहे? क दर्जा झाल्यानंतर आपल्या देवीचा मान सन्मान वाढतो, लोक भाविंडिंग पण होतं, फंडिंग होतं, आणि आपल्याला सुविधा निर्माण करता येतात. बाहेरून जे पब्लिक येतं, भाविक येतात, त्यांना राहण्याची सोय, त्यांची पार्किंगची सोय, याच्या सुविधा निर्माण माणूस आहे ना. हे करत असताना यांचं त्याच्यावर मला मागे काय म्हणले की रमेश हांडे मनमानी करतात, तुम्ही जसं म्हणले तसं. कोण म्हणतं? मी नावं घेतली, बाकीचे लोक नावं घेत नाही. ही नावं घेतलेली लोक पहिल्यापासून मला माझ्या नावाला विरोध करतात. का विरोध करतात? की यांनी मागं ट्रस्टीमध्ये यांनी कार्यकाल काढलेला आहे. आमच्या ट्रस्टमध्ये मागे जसं गावामध्ये जुन्या पद्धतीने वह्या घेऊन बसायची आणि वहीमध्ये हिशोब लिहिला जायचा, मग एखाद्या वर्गणीदाराचं नाव पण कळलं जायचं. तर मी जेव्हा अध्यक्ष झालो तेव्हा मी सॉफ्टवेअर घेतलं. जो देणगीदार पैसे देतो ते सॉफ्टवेअरमध्ये नोंद होते आणि सॉफ्टवेअरमधनं मेसेज पण जातो की आपण ह्या देवस्थानला एवढी एवढी रक्कम दिली, आपले आभार. आणि सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही जर 3 वर्षापूर्वी देणगी दिली असेल, तुमचं नाव टाकल्यानंतर ह्या 3 वर्षामध्ये तुम्ही किती देणगी दिली, हा डाटा पूर्ण निघतो. आपले जमा खर्च जे आहेत ते सगळे सॉफ्टवेअरमध्ये होतात. त्याच्यानंतर आपण एक परत हार्ड डिस्क वेगळी घेतली आणि त्याच्यामध्ये जर कॉम्प्युटरला काही झालं, करप्ट झाला, तर हार्ड डिस्कमध्ये आपली ती साठवण्याची पद्धत आहे. इथून मागे तो प्रकार नसायचा. जुन्या काळामध्ये हे ट्रस्टी असताना देवळाच्या वर बसायचे. देवाच्या वर बसणं म्हणजे देवाच्या उंचीच्या वर बसणं मला ते काही भावलं नाही. मग आम्ही जे ट्रस्टी होतो 15 जणं, आम्ही 25,000-50,000 ऐच्छिक पैसे खर्च करून, 4.5 लाख रुपये खर्च करून जे ऑफिस पाहत आहे ते आम्ही देणगीतून नाही केलं, आमच्या वर्गणीतून केलेलं आहे. 2.5 लाखाचा CCTV आमच्या देणगीतून केलेलं आहे. आता हे केलेलं काम जर त्यांना खटकत असेल, त्याला आता येईलच काय मला सांगा. हे काम तर आम्ही स्वतःच्या खर्चाने केलेलं आहे. आणि आत्तापर्यंत जेव्हा मी अध्यक्षपद सांभाळलं, त्या दिवशी प्रस्तावनेमध्ये काय होतं की संस्थेची शिल्लक बँकेतली 5 लाख रुपये होती, रोख रक्कम 101 रुपये शिल्लक होती, सगळे डिपॉझिट खर्च झाले होते की आपण भक्तनिवास बांधला. भक्तनिवास जवळजवळ आपल्या पोटीच्या आसपास गेला आहे. त्याचं उरलेलं काम होतं रंगरंगोटी करणं, त्याच्यामध्ये भक्तांचं भाविकांसाठी सुविधा निर्माण करणं, बेड असेल, सोलर असेल, बाकीचं इन्व्हर्टर असेल, याच्यासाठी आम्ही नव्याने तिथं 12-13 लाख रुपये खर्च केला आहे. 5 लाख शिल्लक असताना कसा केला, कसा ॲडजस्ट केला, कुणाकडनं भाविकाकडनं आम्ही देणग्या घेतल्या, लोकांना प्रवृत्त करून आपण ते केलं. आणि आज मी त्याला 2 वर्षानंतर त्या दिवशी वाचून दाखवले, 45 लाखाच्या आपल्याकडे ठेवी आहेत आणि 9 लाख रुपये आपल्याकडे शिल्लक आहेत आणि कॅशमध्ये आपल्याकडे जर 88,000 रुपये शिल्लक आहेत. तर याच्यामध्ये आम्ही ट्रस्टची सुधारणा केली, त्या देवस्थानचा फायदा केला की तोटा केला. आता रमेश हांडेंची मनमानी म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे, इथून मागे जी घटना होती ती गटुडेत पडली होती साहेब, खरी परिस्थिती. ती घटना बाहेर आणली, माझ्याबरोबर जे ट्रस्टी काम करतायत त्यांची घटना पाठ करून घेतली. आपण इथं काम करतो, आपण जर 15 जणं एकत्र असेल, आपल्याला घटनेचं ज्ञान नसेल, आपण कोणतेही ठराव त्या पद्धतीने घटना सोडून करू शकत नाही. म्हणून जे माझे जवळचे ट्रस्टी आहे त्यांच्याकडनं घटनेचं पूर्ण त्यांना अवलोकन करायला लावलं
आमच्या सगळ्या मीटिंग्स ह्या घटनेच्या नियमानुसार होतात आणि घटनेनुसार होतात. मग घटनेनुसार काम करणं योग्य की गाव म्हणेल तसं काम करणं योग्य याचा प्रश्न मला. तुम्ही जो काय बदल तुमच्यामध्ये केलेला आहे पदाधिकाऱ्यांचा, त्याला तरी मंजुरी आली का? आता घटनेनुसार घटनेचा नियम क्रमांक काहीतरी 14 आकडा असेल माझ्याकडे, आता घटना इथं उपलब्ध नाही, मोबाईलमध्ये आहे, त्याच्यात वेळ जाईल. त्याच्यामध्ये रिक्त झालेल्या विश्वस्तांच्या पदी, रिक्त झालेल्या जागा विश्वस्तांना भरण्याचा अधिकार घटनेने आम्हाला दिलेला आहे. मग त्यांची निवड करणं, पण त्यांना आपण जात्यामधून घेतो ना. नाही, आता जात्याचा विषय तुम्ही काढला, विषय असा आहे की आमच्याकडं हंड्यांमध्ये 4 जाती आहेत. मग दांगठांचा एक वेगळा जाता, इतर मागासांचा वेगळा जाता, इतरांचा मुंबई पुण्याचा त्याला आम्ही एक जागा भरतो. आता विषय असा आहे जात्यांची परंपरा आमच्याकडे कशी आली, जर इलेक्शन लागलं 1300 सभासद होते, जर 15 जागा भरायच्या तर 200 अर्ज यायचे. याला कुठंतरी फाटा देण्यासाठी आमची लोकं एकत्र बसायची, ए बाबा आपल्या इथं जथे किती आहेत, मग ज्याचा उमरा 150 त्याच्याकडनं 2 घ्या, ज्याचा 125 त्याच्या. असं बायलॉज का करत नाही जथे वाईज? बायलॉज आपल्याला करता येत नाही, करता येतो ना. घटनेमध्ये आपण करू शकतो, पण घटनेच्या 1950 कलमानुसार मी आयुक्तांशी चर्चा केली की जथ्यानुसार करायला लागला आणि एखादा जथा लुप्त झाला आणि त्याचे 2 घरं राहिली तर त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळणार. साहेब असा बायलॉज आहे अनेक ट्रस्टमध्ये, जथेवाईज ते 2-2, 3-3 जागा देतात, उद्या निवडणूक लागली तर ते जथ्यापुरती होईल, संपूर्ण डिस्टर्ब गाव होणार नाही. अगदी बरोबर आहे. जर असा प्रयत्न सगळ्यांचं म्हणणं असेल, वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जर सगळ्या सभासदांनी असा विषय मांडला, हे पहा जर तिथं जथेवाईज करून घ्यायचं असेल तुम्हाला वार्षिक सर्वसाधारण सभेचा निर्णय चांगली बाब आहे ना, करावं लागेल की नाही, प्रश्न नाही. आम्ही आज 26 आम्ही घटनेनुसार आहोत, चेंज रिपोर्टनुसार आहोत. जर या लोकांचं म्हणणं असेल की ही पद्धत जाते, आपला मुद्दा क्लिअर मुद्दा राहिला, तुमचं जे तुमचे काही पदाधिकारी बदललेत ते घटनेला ग्राह्य धरून का घटना बाह्य? घटनेला ग्राह्य धरून तुम्ही घटना पाहू शकता, आम्ही तुम्हाला डॉक्युमेंट देऊ शकतो. कारण आपण आता ना चेंज रिपोर्टला मंजुरी आली, 100% आली. चेंज रिपोर्टला मंजुरी आल्याशिवाय आम्ही ते करू शकत नाही. चेंज रिपोर्ट पहिला आला, त्याच्यानंतर घटना दुरुस्त. नाही नाही नाही, चेंज रिपोर्ट कुठला? तुम्ही जे काही पदाधिकारी बदलले ते चेंज रिपोर्टला टाकलेत आपण, त्याच्यामध्ये असं असतं. हे पहा, चेंज रिपोर्टला टाकलंय, त्याची सुनावणी होते, तोपर्यंत तुम्ही नाही. हे पहा, आम्हाला घटनेनुसार रिक्त जागी विश्वस्त भरण्याचा अधिकार विश्वस्तांना दिलेला आहे. त्याची प्रक्रिया, जागा भरली मान्य, परंतु त्याला मंजुरी घ्यावी लागते, त्याची सुनावणी होते. अगदी बरोबर, आम्ही मंजुरीसाठी तिकडे पाठवला, परंतु मासिक मीटिंगमध्ये विश्वस्तांना रिक्त जागेसाठी विश्वस्त भरण्याचा अधिकार आम्हाला घटनेनेच दिलेला आहे. तुम्ही जागा भरल्या, पण ऐक पण त्यानुसार त्या जागा भरलेल्या आहेत त्याचं डॉक्युमेंट, आमचा ठराव झालेला असेल त्याचे डॉक्युमेंट घेऊन आम्हाला धर्मदाय आयुक्ताकडे देणं क्रमप्राप्त असतो. आम्ही जेव्हा तिथे देतो त्याची सुनवाई वगैरे होत नाही, चेंज केला आहे हे त्याच्यावर स्टॅम्पिंग करतात, हे नवीन ट्रस्टी तुम्ही भरलेत हे नियमाला धरून केले. चेंज केल्याचं तरी तुम्हाला पत्र आले का? चेंज रिपोर्ट 14 वेगळा, पूर्ण 15 वेगळा, आणि मध्ये जे रिक्त जागा भरतात त्याचा रिपोर्टिंग होत नाही, त्याचं फक्त पत्र देतात की हे चेंज आर ॲक्सेप्टेड, असं केलं आहे का? पण हे आपण पाठवून आता हे नवीन जे ट्रस्टी भरलेले आहेत यांना 1-1.5 महिनाच झालेला आहे त्याचा पत्र, त्यांना अजून मंजुरी नाही. तिथं आपल्या पेपर गेलेले आहेत पूर्ण, पेपर गेला म्हणजे मंजुरी नाही ना. पण अजून त्याचं आता 29 तारखेला हेअरिंग आहे. 29 आता 2 महिन्यानंतर हेअरिंग आलं साहेब, आपण दिल्यानंतर त्याचं हेअरिंग लगेच 2-4 दिवसात. असे कोण कोण आहेत याच्यामध्ये? आमचे दांगट म्हणून नवीन ज्ञानेश्वर दांगट भरलेले आहेत, दामोदर हांडे भरलेले आहेत, आणि त्याच्यानंतर अजून एक माझ्या मते अरुण जी हांडे जे आता सचिव आहेत त्यांना आपण भरलेलं आहे. आता तुम्ही राजीनामा दिला होता, मग परत तुम्ही का चिकटले? कोणी राजीनामा दिला? कोण म्हणतं राजीनामा दिला? तिथे सगळे म्हणतात रमेश हांडेंनी राजीनामा दिला. त्यांनी कागद दाखवा राजीनाम्याचा. जर मी राजीनामा दिला असेल तोंडी बोलणं मला खूप त्रास झाला. मला तोंडी बोलणं नाही का? मला असं वाटतं की ह्या व्यापातून बाजूला निघाल राजीनामा. कागदाला महत्व? मी जर असं म्हटलं असेल म्हणजे मी राजीनामा दिलाय असं सिद्ध होऊ शकत नाही. होत मी राजीनामा लेखी दिला असेल, त्यांनी मला तो लेखी दिलेला राजीनाम्याची प्रत द्याव्या, आजही मी उमरज ग्रामविकास ट्रस्टच्या हद्दीत सुद्धा येणार नाही हा शब्द माझा. जर मी राजीनामा दिला नाही तर राजीनामा दिलाय दिलाय म्हणण्याचा काय अर्थ आहे? आणि जर त्यांचं म्हणणं असेल की मी 2021 वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये रमेश झांडे यांनी राजीनामा दिला, 2022 शाळेच्या विषयासाठी विशेष सर्वसाधारण सभा झाली, त्याच्यानंतर परत घटनादुरुस्तीची 22-23 एक सभा झाली विशेष सभा, त्याच्यामध्ये अध्यक्षपद मीच भूषवलं आहे. ज्यावेळेस मी राजीनामा दिला असं म्हणतात तेव्हा अंबादास हांडे, त्याच्यामधला नारायण शिंदे, त्यानंतर दत्तासाहेब हांडे, मागचे अध्यक्ष मनोहर गंगाधर हांडे हे ट्रस्टमध्ये होते, त्यांनी राजीनामा स्वीकारला की त्यांना विचारा. जर त्यांनी मी राजीनामा दिला मंजूर नाही केला, राजीनामा दिल्याचं त्यांच्याकडे कागदच नाही तर राजीनामा ते राजीनामा दिलाच नाही. दिलाच नाही तुम्ही म्हणले होते,
वैद्यमन तुम्ही जर असे मंदिरात म्हणले होते, म्हणलंय मंदिरात नाही, आमची सभा ज्या हॉलमध्ये झाली तिथंच झाली, ह्या लोकांनी असं चेवरा केल्यानंतर माझे नवीन होते. तो हॉल कुठल्या नावाने आहे? मळगंगा हॉल आहे. मग देवाच्या नावानेच हॉल आहे, तिथं दिलेले शब्द नाही पाळायचा? शब्द दिलेले नाहीये. मी काय म्हणलंय ते पहिलं ऐका. हे लोक गोंधळ करायला लागले, आपल्याला विकास करायचा आहे, मंदिराची बरीचशी कामं, ट्रस्टची बरीचशी कामं आपली अपुरी राहिलेली आहेत, ते आपल्याला काम करायचं, तुमच्या साथीनेच हे सगळं काम होणार आहे. तुम्ही जर असा गोंधळ घालत असाल तर मला माझी खूप कामे आहेत, माझा व्यवसाय पण आहे. असं जर वागत असाल तर मी राजीनामा देईल. मी म्हणलं की मी राजीनामा दिला आहे. असं जर वागत असेल तर राजीनामा देईल. मी देईल म्हणलं आहे. त्याच्यानंतर हे लोक शांत बसणार. म्हणलं माझा याच्यामध्ये मला काय आता हे सहन होत नाही. उपाध्यक्ष आहेत तुम्ही, मीटिंग माझ्या छातीत दुखायला लागले, मला हे काही सहन होणार नाही. माझ्या छातीत दुखत असल्यामुळे चुकीचं नाही सहन होणार, चुकीचं नाही. मी मला ते सहन नाही झालं आणि छातीत खरंच दुखायला लागलं. मी म्हटलं हे आपल्याला सहन नाही होणार. उपाध्यक्ष आहेत, उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली तुम्ही मीटिंग चालू करा. आणि त्यानंतर मीटिंग झाली नाही असं नाही, मीटिंग झाली हे म्हणतात ते मीटिंगच बरखास्त झाली. मला सांगा, एखादी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे, त्याच्यामध्ये विषय असतील तर प्रोटोकॉलनुसार ते विषय घ्यावे लागतात. प्रोसिडिंग असतं ना, प्रोसिडिंग असतं, ते दुसऱ्या दिवशी मशीन ते मीटिंग कंटिन्यू करावी लागते, कंटिन्यू करावं लागते. मग उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली ते मीटिंग कंटिन्यू झाली. यांचं म्हणणं आहे रमेश हांडेने राजीनामा दिला, तर त्या मीटिंगमध्ये त्यांनी ठराव तर प्रारित करायला पाहिजे. मासिक मीटिंगमध्ये विश्वस्तांनी ते करणं, वार्षिक मीटिंगमध्ये एखादा ठराव संमत झाला तर मासिक मीटिंगमध्ये जे विश्वासक असतात त्या ठरावाची पूर्तता त्यांना करावी लागते, हा नियम आहे. जर मी राजीनामा त्या दिवशी दिला आहे तर त्याच दिवशी ठरावात ते यायला पाहिजे की रमेश हांडेंचा राजीनामा मंजूर, मग त्या ठरावात मला दाखवा. आणि ते झालं नाही. त्याच्यानंतर दोन मीटिंगा झाल्या, माझ्याच अध्यक्षतेखाली शाळेची एक मीटिंग झाली आणि घटनादुरुस्तीची एक मीटिंग झाली. हे सन्माननीय ट्रस्ट विश्वस्त किंवा सभासद त्या मीटिंगला आले, त्यांच्या रजिस्टरवर असं आहेत, त्यांनी शाळेच्या बाबतीत मंजुरी दिली, घटनेच्या बाबतीत मंजुरी दिली, यात माझा दोष काय? जर त्यांना अध्यक्ष मान्य नव्हता तर माझ्या अध्यक्षतेखाली त्या मीटिंगला बसलेच नसते. दोन मीटिंगा पुढच्या माझ्या अध्यक्षतेखाली केल्या. मग मी या राजीनामा दिला असेल तर म्हणून त्यांनी अध्यक्षपद मला का स्वीकारून दिलं, हा एक प्रश्न आहे. रमेशराव, आता तुम्ही तालुक्यात फिरता, राज्यात फिरता, संपूर्ण जिल्ह्यात फिरता, शेवटी लोकशाही आपण मान्य केली पाहिजे. कुठलीही एखादी संस्था असली की त्याला घटना असते, घटनेमध्ये सभासदाला कुठलीही माहिती मागण्याचा अधिकार असतो. तुम्ही मगाशी म्हणाले की बाबा आमचं मासिक सभेत आम्ही ठराव केला आहे, परंतु लोकशाही आहे, कायदा तुम्ही पण पाळला पाहिजे, त्यांनी पण पाळला पाहिजे. आता जर त्यांनी एखादा अर्ज केला तर त्यांना माहिती मिळेल की नाही? 100% मिळणार. त्यांनी जर अर्ज केला तर 100% माहिती देण्याचा आम्ही प्रयत्नच करणार. प्रयत्न नाही, मेहरबानी नाही दिला. जी माहिती मागणी तुम्ही तुमच्या म्हणण्यात, जी लिगली माहिती ती दिलीच पाहिजे. जी लिगली माहिती त्यांनी जर अर्ज त्या प्रकारे केला तर लिगली माहिती देण्याला आमचा नकार नाही. त्यांनी कोणताही अर्ज केला, परंतु मला आत्ता फोनवर असं कळालं की उपोषण चालू आहे, उपोषणमध्ये तुम्ही रितसर मागण्या करता. अंबादास आणि सुदर्शन काकडे जिथं आमचा व्यवस्थापक बसतो त्याच्या इथं जाऊन आरेरावी करणं, ऑफिसमध्ये घुसणं, साहेब जे नियम आहे असेल तुम्ही त्यांच्या पोलीस केस करा, तो तुमचा विषय. अशी लोकं जर आमच्या कागदपत्राची यांना जर ओरिजिनल कागदपत्र ते म्हणले तुम्ही माहिती दिली, ही झेरॉक्स दिली, आम्ही काय अर्ज द्यायचा त्यांना जे हवं त्याचं झेरॉक्स काढे, त्याच्यावर शिक्के मारायचे देऊन टाकायचे सर्टिफाई कॉपी. जर ते म्हणले नाही हे आम्हाला थोडंसं बदल वाटतं, आम्हाला ओरिजिनल पाहू द्या, त्यांच्या मताप्रमाणे चालत नाही, त्यांनी अर्ज द्यायचा. ते म्हणतात ओरिजिनल कागदपत्र आम्हाला द्या. मला सांगा, जर ट्रस्टची ओरिजिनल कागद, त्याची ओरिजिनल कागद कोणाला देता येत नाही, त्याची झेरॉक्स काढून सर्टिफाय करून द्यायची, ते ओरिजिनलच होतात. ते एवढं पण म्हणतात की चेंज रिपोर्ट यांनी बदल केलेला आहे, हा ओरिजिनल चेंज रिपोर्ट असा नाहीच. समजा नसेल तर त्यांनी तक्रार करायची, खोटा असेल तर तुम्हाला बेडे पडतील, द्यायचं काय कारण आहे? आम्ही कागदपत्र मागण्यापेक्षा, अंबादास हांडे तुम्ही तालुक्यात ओळखता, ते हुशार व्यक्तिमत्व आहे, त्याचं शेतकरी संघटनेमध्ये चांगलं काम आहे, त्याला आम्ही सॉल्यूट करतो. कारखान्यावर सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारचे प्रश्न विचारले, त्याबाबत पण आम्ही, अभ्यास चांगला आहे, अभ्यास चांगला आहे. महालक्ष्मी पतसंस्थेच्या बाबतीत त्यांनी बऱ्याचशा लोकांना न्याय देण्याचं तुम्हाला पण लागू, गावच्या लेवलला तुम्ही दोघांनी पण गावात फार लक्ष घातलं की बदनामी होते. नाही नाही, बदनामीचा विषय नाही, आपण जे करतो ना, मी जर संस्थेचा अध्यक्ष झालो तर माझं कर्तव्य आहे संस्थेचं. सगळं जरी चांगलं असलं तरी सामान्य माणसाला ते आवडत नाही, मग कधीतरी बाबा हे हुकुमशहासारखे वागतात, मनमानी करतात, किंवा माझंच खरं कारण नसताना आपल्याला ठपका पडतो. साहेब बघा, आपण प्रजा पालक आहे, आपल्याला दोन मुलं आहेत, तीन मुलं आहेत, एखाद्या मुलाला वडिलांविषयी राग निर्माण होतो, वडील वडिलांचं कर्तृत्व करत असतात. मी जेव्हा गावात संस्थेचं काम करतो, संस्थेमध्ये पहिले 1300 सभासद होते, घटनेनुसार 369 झाले. माझं असं म्हणणं आहे की 369 लोक माझ्या कारभाराला चांगलं म्हणतीलच अशी मी आशा धरलेली नाही. 369 जर 300 लोक चांगलं म्हणत असतील, बहुमताने चांगले म्हणतात, यांचं काम चांगलं आहे, तुम्ही कधी पण पहा. आणि 69 लोकांमधली ही मोजकी लोक कायम कायम म्हणले रमेश हांडे मागच्या वेळेस म्हणले अध्यक्षपदावर नको, आता आमदारकी आली, तुम्हाला चांगलं माहिती आहे मी आमदारकीला उमेदवार म्हणून उभं राहणार आहे. मी म्हणले यांच्या लोकांचं म्हणणं आहे, तर शिवाजी शेठ आहेत जे आत्ताचे अध्यक्ष, हे यांच्याच
मध्ये बसतात, यांच्या ग्रुपमधले अशोक लक्ष्मण, विलास रामजी दांगड यांचे जवळचे मित्र आहेत, अहमदास त्यांचे जवळचे मित्र आहेत. मग मी विचार असा केला की बा आपण अध्यक्षपद शिवाय शेठ अण्णांना द्यावं. 4 महिन्यापूर्वी शिवाय शेठला मला ना कुणी बोलता, मला कुणी म्हणले पण नाही की तुम्ही राजीनामा द्या. मी शिवाय शेठला अध्यक्ष केलं. शिवाय शेठला अध्यक्ष केल्यानंतर शिवाय शेठ आनंदाने पेढे घेऊन ह्या मंडळीकडे गेले. ह्या मंडळीने पेढासुद्धा घेतला नाही, म्हणले तू पण अध्यक्ष नको. आता मला सांगा जर रमेश हांडे अध्यक्ष नको म्हणून रमेश हांडे यांनी अध्यक्षपदावरनं उतार घेतला आणि शिवाय शेठला अध्यक्ष केलं, तो पण अध्यक्ष नको. आता त्यांची नव्याने मागणी अशी आहे आतून असं कळतंय की रमेश हांडे ट्रस्टीचंच नको. असं मला पण म्हणाले की रमेश हांडे हुकुमशाह आहे, मनमानी करतात, रमेश हांडे नको. कदाचित त्यांची मागणी नियमबाह्य असेल. तुम्हाला जर आमदार व्हायचं असेल तू 2 पावलं मागं यायला काय अडचण आहे? मी अजूनच तुम्हाला सांगतो, जर गावामध्ये हे जर एकोप्याने वागत असेल तर रमेश हांडे ज्या कामासाठी गेलता, क दर्जाची कागदपत्र पुढे नेणे, जी आमच्याकडे शाळा आहे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची, त्याची जी इमारत आहे ती जीर्ण झालेली आहे, त्या इमारतीचा नवीन इमारतीला काढण्यासाठी कागदपत्र तयार करणे, ETG 2LA जे बाद झाले होते ते तयार करणं, जी कागदपत्र होती संस्थेची ती व्यवस्थित करणं, एवढ्यासाठीच मी तिथे गेलो होतो. आजही मी तुमच्या चॅनलवर या ठिकाणी कबूल करतो, जर गावामध्ये एकोपा राहत असेल, सगळेजण व्यवस्थित वागत असतील, तर ट्रस्टी म्हणून मी आजही राजीनामा द्यायला तयार आहोत. पण मी राजीनामा दिल्यानंतर अशा पद्धतीने उपोषण करणं, बोर्ड लावणं, तुम्ही राजीनामा देऊन जर उपोषण सुटत असेल तर राजीनामा द्यायची तयारी 100% राजीनामा देणार. मी आजच्या आज इथं बसून तुमच्या पुढे राजीनामा देतो, इथं टेबलावर या ठिकाणी देतो. परंतु या लोकांनी पुढे जे आता उरलेले ट्रस्टी आहेत, ते जे काम करतात त्यांना सहकार्य करावं. कोणत्या प्रकारचे त्यांच्या ज्या तक्रारी काय असतील त्या नियमात मांडाव्यात, काही प्रॉब्लेम नाही. दोषी असेल, आर्थिक घोटाळा असेल किंवा काय असेल, चौकशी होईल, दोषींवर कारवाई होईल. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, ह्या लोकांनी तुम्ही जे म्हणलात की त्यांनी अर्ज केले, हे केले, अर्ज केल्यानंतर आम्ही त्यांना ट्रस्टच्या ऑफिसमध्ये आमंत्रित केलं. ट्रस्टचं टेबल तुम्ही पाहिलेलं आहे, आम्ही ट्रस्टी इकडून बसलो, यांना पुढं बसवलं, त्यांना सगळी कागदपत्रं दाखवली, तुम्हाला याचे झेरॉक्स पण आम्ही देतो. एकदा नाही 4 वेळा मिटिंगा झाल्या. सन्माननीय अध्यक्ष यांनी 6 वेळा मिटिंगा केल्या त्यांच्याबरोबर. 6 वेळा मिटिंगमध्ये पहिल्यांदा त्यांनी अट अशी सांगितली की रमेश हांडे अध्यक्ष नको, अध्यक्ष बदलले. त्याच्यानंतर ते सांगितले की जुन्या ट्रस्टींनी जे राजीनामा दिला आहे त्याच्यामध्ये 3 सिके दांगट असतील, मनोहर गंगाधर असतील आणि दत्ताबाव हांडे असतील, यांना परत घ्या. आमच्या मिटिंगमध्ये विषय झाला, आम्ही तयार झालो. त्याच्यानंतर ही लोकं त्यांच्याकडे गेले, परस्पर म्हणले की हा त्यांच्याकडे गेले, ते म्हणले आम्ही राजीनामा दिला आहे, आमच्या घरगुती कारणानुसार दिलेला आहे, आम्हाला परत ट्रस्टवर जायचं नाही. त्यांनी नवीन मागणी केली की आमच्यातले अंबादास हांडे, विलास दांगट आणि संजय आरेभाऊ घ्या. म्हणलं अंबादास हांडेंनी राजीनामा दिलेला आहे, त्यांना घेतलं तर ते 3 ट्रस्टी जे राजीनामा दिले त्यांच्या अन्य होईल. विलास दांगट आणि संजय आरेभाऊ यांना आम्ही घ्यायला तयार आहे, तुम्ही या. त्याची मागणी बदलली, आता म्हणले नारायण शिंदेला सुद्धा घ्या. नारायण शिंदे नवीन नियमानुसार जर सभासद नसेल त्याला ट्रस्टी कसं घेता येईल साहेब? मग यांच्या रोज रोज नवीन मागण्या वाढतात. नंतर जे सभासद असेल तोच संचालकाला पात्र होतो ना, सभासद असेल तरच पात्र होईल. नारायण शिंदे नवीन नियमानुसार सभासद नाही. जी आपली घटनेची दुरुस्तीची मिटिंग झाली त्याच्यामध्ये सर्वांमते बहुमताने तो ठराव पास झाला. वर्षभर आपण बोर्ड लावलेला आहे, वर्षभरानंतर आम्ही चॅरिटी कमिशनकडे गेलो की आम्ही आता वर्षभर थांबलो आहे, याला कुठंतरी डेडलाईन दिली पाहिजे, मग आम्हाला गाईडलाईन द्या. त्यांनी सांगितलं की एखाद्या पेपरमध्ये जाहिरात द्या आणि बोर्ड असा बनवा की ह्या तारखेपर्यंत सर्व भाविकांना विनंती आहे, सभासदांना जुन्या विनंती की आपण आपल्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्या. ह्या तारखेनंतर जे सभासद परत व्हायला येतील त्यांना परत सभासद होता येणार नाही, अशा पद्धतीचं आपण लिगली केलं. आता मला सांगा, यांनी एक बोर्ड लावला होता की 3,000 रुपये भरून आम्हाला मान्य नाही, कुणीही सभासद होऊ नये, ही मनमानी चाललेली आहे, अशा आशयाचा बोर्ड लावला. बोर्ड लावणारे कोण? अंबादास हांडे, विलासरामजी हांडे जे अध्यक्ष आहेत त्या मंडळाचे, ते रजिस्टर नाही. विशेष म्हणजे यांनी मागची यात्रा झाली, म्हणजे मी पुढचा एक प्रश्न पहिला तुमचा तो मार्गी लावतो. ज्या लोकांनी सांगितलं की सभासदांनी सभासद होऊ नये, तीच लोक सभासद झालेले. जर यांना तो मुद्दा पटला नाही आणि लोकांनी सभासद होऊ नये, 3,000 रुपये गोरगरिबांना जास्त आहेत, लोकांना सांगायचं मेंबर होऊ नका, मेंबर होऊ नका, यांनी मेंबर व्हायचे, स्वतः सभासद आहेत, म्हणजेच लोकांना फसवण्याचं काम, त्यांना अंधारात ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि 1 नंबरला सभासद मी रमेश हांडे, मी स्वतः झालेलो, माझं कार्ड पण इथं आहे, 1 नंबरचं सभासद मी झालो. आता कायदा असं सांगतो साहेब की संस्थेच्या सभासदांच्या ठेवीवर, त्यांनी गुंतवलेल्या ठेवीवर जे कर्मचारी असतील त्यांचा पगार निघाला पाहिजे त्यांच्या व्याजावर. आता होतं काय, तुम्ही आमच्या देवापाशी आलात आणि तुम्ही 100 रुपयाची देणगी दिली, तुमच्या 100 रुपयाच्या देणगीचा विनियोग कर्मचाऱ्यांच्या पगारावर नाही झाला पाहिजे, डेव्हलपमेंटला झाला पाहिजे. आमच्या याचा ऑडिटमध्ये काय रिपोर्ट आला की तुमच्या ठेवी फक्त 4 लाख आहेत आणि कर्मचारी पाहता प्रत्येक महिन्याला 25 ते 30 हजार रुपये त्यांना पगार आहे, म्हणजे वर्षाला 4 लाख रुपये लागतात. 4 लाख डिपॉझिट आम्हाला घटनेनुसार
किंवा धर्मदायच्या आयुक्ताच्या गाईडलाईननुसार आम्हाला नॅशनलाइज बँकेत ठेवायला लागतं साहेब. पण कर्मचाऱ्यांचा पगार तुम्ही तुमच्या उत्पन्नामधून करू शकता. मग उत्पन्नामध्ये काय येतं? उत्पन्न देणगी सुद्धा उत्पन्नच येतं की देणगी हे भाविकांनी देवस्थानामध्ये सोयी सुविधा मान्य. पण आता कर्मचारी आपण नेमतो कशाला? आर्थिक व्यवहार पाहायला, झाडलोट करायला, दिवाबत्ती लावायला. अगदी बरोबर. परंतु हा पण नियम आहे की देणगीचा विनियोग तुम्ही जर निस्ता कर्मचाऱ्यांच्या पगारावर करत आले आणि ते जर पगारातच खर्च झाले तर तुम्ही सुविधांसाठी पैसे कमी पडणार. मग आम्ही असा ठराव केला की आपण जर नवीन सभासद भरले पहिले 4 लाख आणि आता जर 300-400 जर 450 झाले त्यांचा हिशोब काढला तर नव्याने आपल्याला 11 लाख रुपये आले, जुने 4 लाख 15 लाख रुपये झाले. 6% व्याज धरलं तर 1590 1 लाख रुपये आपल्याला व्याज येत आलं. आमच्या जमिनीत काही खंडाने दिलेल्या आहेत त्याच्यातून 1.5 लाख आपल्याला मिळतं. आपलं जे मंगल कार्यालय आहे त्याच्यातून आपल्याला 1 लाख रुपये मिळतात. आणि आपण जे धर्मदाय लोकांसाठी जे येतात मुक्कामी राहतात त्यांना त्या ठिकाणी एक आपण चांगल्या राहण्यासाठी सुविधा निर्माण केलेली आहे. त्या सुविधेतून आपल्याला 1 लाख रुपये मिळतात. असं कर्मचाऱ्यांचं जर जागच्या जागी तिथं भागलं तर आज जी शिल्लक राहिली त्याच्यामुळेच राहिली. कोणत्याही संस्थेवर काम करायचं असेल तर त्याचं जावं गावं किंवा नफा तोटा याचा विचार केला पाहिजे. ही संस्था नक्की नफ्यासाठी नाही, परंतु ज्या लोकांनी आपल्याला डिपॉझिट दिलं आहे, म्हणजे गाळे आपण ज्या भाड्याने दिले त्याचं डिपॉझिटसुद्धा आमचं खर्च झालं होतं, ज्या संस्थेचे सभासदांचे जे पैसे आलेत ते सुद्धा डिपॉझिट करावं लागतं, त्याचा वापर नाही करत, त्याच्या आलेल्या व्याजातून तुम्ही सुविधा निर्माण करू शकता. ते डिपॉझिट आपल्याला परत नव्याने करावं लागलं. डिपॉझिट करून आपल्याकडे 45 लाख रुपये डिपॉझिटचे आहेत. म्हणजे डिपॉझिट 15-20 लाखाचं होतं ते पूर्ण केलं. 15-20 लाख रुपये आपल्याला खर्चायला डिपॉझिट आहे, त्याच्यातून आपल्याला व्याज मिळतं. 8-9 लाख रुपये आपल्याकडे शिल्लक आहे. मग आम्ही चांगलं केलं का वाईट केलं? आणि रमेश हांडेचं प्रॉब्लेम असा आहे यांचा की रमेश हांडेने एवढं चांगलं काम केलं, त्यांना सत्य आवडत नाही का? मग गावातली लोकं रमेश हांडेचे वावा करतात. सर्वसामान्य लोकं यांना कुठंतरी ते खुचत असावं. ते काय माझे राजकीय विरोधक नाही, खुपतं आहे ते कुठंतरी खुपतं आहे. म्हणून रमेश हांडे नको. जुन्या काळामध्ये यांच्याकडनं मनमानी कारभार व्हायचा, यांच्याकडनं कोणतेही कोटेशन मागितलं जायचं. आता मला साहेब सांगा, आमची यात्रा आहे, आमच्या यात्रेला कमीत कमी 7-8 लाख रुपये खर्च आहे. संस्थेच्या नियमानुसार 5000 वर काही एखादी गोष्ट असेल तर त्याचे कोटेशन मागवावे. ही लोकं म्हणतात कोटेशन कशाला मागावं लागतं? मग आम्ही बेकायदेशीर कामं करायचे, कोटेशन आले पाहिजेत. संस्थेमध्ये जो L1 असेल तो कोटेशन मागणं हे नियमच काम आहे. त्यांचं म्हणणं आहे कोटेशन मागवायचे नाहीत आणि गाव सोडून कुणाला काम द्यायचं नाही. मला सांगा, जर गावातला माणूस जर आर्य रावेने आपल्याकडनं जास्त पैसे घेत असेल, बाहेरून कोटेशन आल्यानंतर जो कमीमध्ये काम करेन आपण बार्गेनिंग पण करतो. संस्थेचं हित पाहिजे असतं ना. संस्थेचं हित ते म्हणतात ते करायचं नाही. आणि रमेश हांडे आल्यापासून मालकी हक्क चालू झाले. आता संस्थेच्या त्याला नियम शिकवले तर मालकी हक्काचा काय प्रश्न? मला सांगा, संस्थेच्या नावावर ज्या वास्तू आहेत त्या मी त्या शेड्यूल यामध्ये घेणं क्रमप्राप्त आहे की नाही? मग मागे शाळेचा विषय झाला. शाळेच्या त्या जागेमध्ये उमरज ग्रामविकास ट्रस्टला अलॉट झालेली जागा आहे. आमच्याकडे अजून 7-12 झालेलं नाही. गावात तुम्ही प्लॉट पाहिले तर सगळे अलॉट झालेले. पुनर्वसनाचं अजून गाव आहे, अजून ते शिफ्टिंग झालेलं नाही. तिथं कोणताही आपण त्याला काय म्हणतो तो नकाशा, त्याला आपण काय म्हणतो, गाव विकसित होतं त्याचा एक नकाशा असतो. ते गाव झेडपिकं जातं किंवा PWDच्या अधीन येतं, रोड बीड सगळे. ते अजून काही झालेलं नाही. त्याच्यामुळे उमरज ग्रामविकास ट्रस्टला जे प्लॉट अलॉट झालेत 77 गुंठे त्याची मालकी आमचीच आहे ना. त्या ठिकाणी शाळा 2 होत्या. एक शाळेमध्ये 5 वर्ग राहिले, 6 शिक्षक आहे. वाणीसाहेब तुम्ही तालुक्यात फिरता, तुम्हाला पण ज्ञान आहे. 6 शिक्षकांना प्रत्येक शिक्षकाला 1 वर्ग पाहिजे अध्यापनाला. 5 वर्ग आहे, त्यातलं 1 कॉम्प्युटर ऑफिस आहे आणि 1 कार्यालय आहे. 3 वर्ग राहिले. 3 वर्गामध्ये 6 शिक्षक शिकू शकतात का? त्याच्या शेजारी ग्रामपंचायतने 8 वर्षापूर्वी 13 लाख रुपये खर्च करून एकदम सुसज्ज शाळा आहे, तिथं 9 वर्ग आहेत. 1 ऑफिस गेलं, 1 कॉम्प्युटर लॅब गेली, 7 वर्ग शिल्लक राहिले. 6 शिक्षक त्या ठिकाणी शिकू शकतील का नाही? आम्ही त्यांना काय म्हटलं, ह्या शाळेवर खर्च आला आहे, तो खर्च करू नका, तो नव्याने तिकडं खर्च करा. त्याच्यासाठी काय प्रोसिजर लागेल? CO जाऊन आपण त्याचं सगळं बदलूयात. त्यांनी ते आम्हाला सहाय्य केलं नाही, रगिलीने ती शाळेवर खर्च केला. आज कारण नसताना क दर्जा आल्यानंतर आपल्याला विकासाची कामं करायची कुठं? हा विषय होता. ते रमेश हांडे म्हटले मालकी दाखवतात. यात रमेश हांडेची चूक काय? जर संस्थेचं हित मी सांभाळत असेल, मी अध्यक्ष म्हणून संस्थेचं हिताचं काम करत असेल आणि याच्यामध्ये काही लोकांना खुपत असेल, याचा अर्थ त्यांचं कुठंतरी हातपाय गुंतलेले आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी यांचा स्वार्थ आहे असं मला. त्यांचा एक नवीन आरोप असा होतो की तुम्ही वार्षिक सभा गुंडाळली म्हणजे इथं काहीतरी व्यवहारात सुद्धा गडबड असू शकते. असं जर असेल, त्यांनी केलेल्या आरोपामध्ये तथ्य असेल, तर रमेश हांडे आणि विश्वस्त मंडळाची भूमिका काय राहील? हे पहा, त्यांना खाजगीमध्ये प्रश्न विचारा की तुम्ही विचारलेलं पण आहे. जो आमचा अहवाल आहे, जो आर्थिक देवाणघेवाण आहे, ते आजही म्हणतात
की आर्थिक व्यवहारामध्ये रुपयाचं इकडं तिकडं काहीच नाही. त्यांचा आरोप कशावर आहे की यांनी चेंज रिपोर्ट जो केलेला आहे तो चेंज रिपोर्टमध्ये चुकीचा चेंज रिपोर्ट. त्यांचं परवापर्यंत म्हणणं होतं कुठेही आर्थिक व्यवहारामध्ये प्रॉब्लेम नाही, पण घाईघाई मीटिंग गुंडाळत आहेत त्याच्यामुळे आर्थिक व्यवहारामध्ये संशय निर्माण होते. आता मला सांगा, हा जो अहवाल आहे हा अहवाल त्यांना देऊन जवळजवळ महिना झालेला आहे. 25 दिवस अगोदरच आपण अहवाल दिला होता. मासिक मीटिंगमध्ये जे ट्रस्टी आहेत त्यांचे पण जवळचे ट्रस्टी आहेत, अंबादास यांनी पण आमच्या ट्रस्टमध्ये काम केलेले आहेत, जे माझे ट्रस्टी त्यांनी काम केलेले आहे. प्रत्येक मासिक मीटिंगला जो हिशोब असतो तो प्रत्येकाच्या ट्रस्टीच्या पुढं पडतो. सगळं मान्य झाल्यानंतर त्यांनी सही करायची, माझ्या ऑफिसला जाऊन बघा. प्रत्येकाची वेगळी फाईल आहे. मासिक हिशोब जो असतो तोच आर्थिक वर्षात येतो, तोच सगळा हिशोब त्याच्यात आहेत. आत्तापर्यंत ते म्हणत होते की आर्थिक गोळ झालेला नाही, मग आता कसं काय त्यांना एकदम अद्भुती झाली की बाबा आता आता काहीतरी आम्हाला वाटतं. आता मीटिंग घाईत का झाली, गुंडाळी नाही घाईत का झाली. जो जो गट होता 15-20 जणांचा त्याच्यामध्ये सभासद नियमाने 5-6 जणच होते. यांना आम्ही कळकळीने सांगितलं की जे बिगर सभासद असेल त्यांनी कृपया बाहेर जा, कारण याच्यामध्ये प्रोसिडिंग लिहिलं जाणार आहे. नॉन मेंबरनी सभेत बसायचं आणि शांत बसायचं, फार फार तर पाहायचं काय चाललं ग्रामस्थ म्हणून. नॉन मेंबर म्हणून शशिकांत धांडे यांचा मुलगा जो मांडवी किनाऱ्यामध्ये कामाला आहे तो सभासद नाही. त्यांनी इतका आरडाओरड केलेला आहे, ते व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसेल. हे सगळे चोर आहेत, यांच्या बापाची संस्था आहे का, हे काय बाप झाले का, ह्या पद्धतीने त्यांनी बोललेले ते कॅमेऱ्यामध्ये आहे. जर नॉन सभासद आतमध्ये येऊन आमचे बाप बीप काढत असेल तरी आम्ही काही बोललेलं नाही, पण ह्या 3-4 लोकांनी आरडाओरड केली, त्यांना साथ ह्या नॉन सभासदांनी दिली. एवढा गोंधळ केला, मी प्रश्न वाचायला लागलो की कुणाला ऐकू जात नव्हतं, पण जे इकडे बसलेले सभासद होते ते म्हणले आम्ही पूर्ण अहवाल वाचलेला आहे, या आम्हाला याच्यामध्ये कोणती शंका नाही आणि हे मंजूर. आता यांच्या अन्याय का झाला, ही लोकं जर शांत बसली असती माझा प्रश्न वाचल्यानंतर ते जर त्यांनी विनंती केली असती अध्यक्षांना, सन्मान्य अध्यक्ष, की आम्हाला याच्यावर काहीतरी बोलायचं आहे, तर विषय पुढे गेले असते. आता आम्ही यांना बोलून दिलं नाही यांचा आरोप आहे, पण यांनीच बोलण्याची संधीच मागितली नाही. आणि माझा व्हिडिओ आज आहे पहा, मी पहिल्यांदा सांगितलं जे सभासद आलेत त्यांनी पहिले सह्या करून घ्या, त्यांनी आपली उपस्थिती दाखवली पाहिजे. तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही उपस्थित होतात हा प्रश्न मी विचारला आहे, हे लिगली त्याच्यामध्ये राहतं. जर सहीच केली नाही आणि त्यांनी 10 प्रश्न विचारले ते प्रोसिडिंगला येईल का, हा माणूस जर उपलब्धच नव्हता तर याच्याविषयी घेणार कशी, म्हणून त्यांना विनंती केली. बिगर सभासदांना बाहेर जायला सांगितलं, पण यांनी जो गोंधळ केला, एक तर सह्या केला नाही आणि आम्हाला संधी दिली नाही. तुमचा कारभार एवढा पारदर्शक आहे म्हणताय तुम्ही, असेल पण देवाच्या ठिकाणी कोणी चुकीचं करत नाही आणि असं होत पण नाही. पोलिसांना आणायची काय गरज होती? हां, आता पोलिसांना आणण्यामागं आमचा हेतू हाच की मागच्या वेळेस आम्ही शिवाजी ढांडे यांच्याकडे त्यांनी विनंती केली की आपल्याला गाव बैठक करायची, यात्रा व्हायच्या अगोदर आमची यात्रेची मीटिंग असते ट्रस्टच्या माध्यमातून. ट्रस्टने अजेंडा लिहिला, ट्रस्टची मीटिंग करण्यामुळे अजेंडा येतं. अजेंड्याविषयी होतं की येणाऱ्या यात्रेचं आपल्याला नियोजन करायचं आहे, म्हणून अहवाल गेला, बोर्ड लिहिला गेला, यात्रेची मीटिंग घेतली. शिवाजी शेठ म्हणले, त्यांचं म्हणणं आहे की त्यांना पण आपण समजून घेतलं पाहिजे. शिवाजी शेठने ज्या 6 मीटिंगा केल्या त्यातल्या शेवटच्या मीटिंगमध्ये म्हणले की आपण गाव बैठक करायची. ट्रस्टची मीटिंग संपली, त्याच्यामध्ये सप्ताह असतो, हरिभक्त परायण निवडणे, त्यांचे म्हणजे त्यांना निवडणे, त्याच्यानंतर पखवादवाले असतील, सातकरी असतील, त्यांची निवड करणे, मडपावालांची निवड करणे, ही मीटिंग संपली. त्याच्यामध्ये शिवाजी शेठ अध्यक्ष होते. मीटिंग संपल्याचं जाहीर झालं आणि 5 मिनिटात नवीन अध्यक्षतेखाली परत आता गाव बैठक होणार आहे. गाव बैठकीला सुरुवात झाली. गाव बैठकीमध्ये त्यांनी 2 प्रश्न विचारले याच संदर्भात चेंज रिपोर्ट, त्याच्यामध्ये मी 2 वेळा त्यांना मार्मिक उत्तरं दिले, त्यांचं समाधान झालं. त्यानंतर बाबू काकडे सुदर्शन, म्हणजे त्याला उर्फ बाबू, बाबू काकडे उठले की माझा असा असा प्रश्न आहे, पण रमेश हांडे नामक माणसाने ट्रस्टीने मला उत्तर द्यायचं नाही, मला अध्यक्षांकडनं उत्तर अपेक्षित आहे. असं काही नसतं, संचालक उत्तर देऊ शकतो. त्यांनी म्हणल्यानंतर मी त्याच्याकडे पाहिलं, मग मी मीटिंगला बसू का नको, तो म्हणला तुमचं काय आमचं काय हरकत नाही, तुम्ही गेलात तरी चालेल. मग मी सन्मान असं म्हणू शकत नाही, ते म्हणले मला ते खटक, ते लिगली होत नाही, लिगली होत नाही, पण मला ते खटकलं. जर मी माझ्या कार्यकालामध्ये ज्या गोष्टी घडल्यात, अध्यक्ष म्हटले तुमच्या कार्यकालामध्ये ज्या गोष्टी घडल्यात, माझी तुम्हाला विनंती आहे की त्याला तुम्ही समर्पित उत्तरं देऊ शकता, माझ्याकडे उत्तरं देता येणार नाही, चर्चेने प्रश्न सुटतो, चर्चेने प्रश्न सुटतो. पण यांनी म्हटले रमेश झांडे बोलणार असेल तर आम्हाला चर्चा नाही करायची. मग मी सन्मानाने बाहेर जाऊन बसलो. बाहेर गेल्यानंतर आमच्या सगळ्या ट्रस्टींना विचारा, गावकऱ्यांना विचारा, यांनी यांचे पार आई बाप बहीण काढण्यापर्यंत केलं. हे मुजोर आहेत, मी तर नव्हतं तिथं, मी हुकुमशाही, मी बाहेर निघून गेलो. त्या ट्रस्टींच्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. चोर आहेत म्हटले तुम्ही, काय काय चर्चा केल्या. आणि त्यांनी एक मागणी केली, हीच मीटिंग वार्षिक सर्वसाधारण सभा आहे म्हणून घोषित करा. मला सांगा असं करता येत नाही, असं होत नाही, ते म्हणले. त्याच्यानंतर त्यांनी अध्यक्षावर दबाव आणला. ज्या लोकांनी सह्या केल्या नाही त्यांचा क्रमप्राप्त हाच धंदा आहे की आतमध्ये यायचं, मोठमोठ्याने बोलायचं, पण सह्याच करायचे नाही. ते आज म्हणतात
की आमच्या सह्यांचा गैरवापर करता म्हणून आम्ही सह्या करत नाही. सह्या करत नाही त्या लोकांनी मीटिंग संपल्यानंतर मी ट्रस्टच्या ऑफिसमध्ये बसलो होतो. अध्यक्षांना घेऊन 50-100 लोकांनी परत सह्या केल्यात आणि अध्यक्षांना म्हणले की आपण ही वार्षिक सर्वसर्व हीच दाखवू. आता मला सांगा ही घटनेला धरून आहे गाव बैठकीचं प्रोसिडिंग होतं कसं आहे? चुकीचं करायचं कारण नाही. ते म्हणतात ती गाव बैठक नव्हे तर ती वार्षिक सभा होती. वार्षिक सभेचा अजेंडा काढला जातो, त्याचे वेगळे नियम आहेत, बरोबर की नाही? हे म्हणतात तीच वार. काही चुकीचं घडलं तर बेडे तुम्हाला पडतील ना, नियम बाह्य करायचं कारण काय? मला सांगा याच्यामध्ये आमची चूक काय आणि तुम्ही त्या मीटिंगमध्ये होते. जर मी हुकुमशाह आहे तर त्या मीटिंगमध्ये मी एक आर्वाच्य शब्द किंवा तुम्ही त्यांना नियम शिकवता हे त्यांना खुपतं. काय झालंय, आतापर्यंत नियमाचं आकलन नाही, नियम कधी पाहिलेलं नाही. ही संस्था ते म्हणतात की ही उमरज ग्रामविकास ट्रस्ट ही गावकीची आहे, ही ट्रस्टची नाही, म्हणजे ट्रस्ट म्हणून याला हेच नाही. 1978 साली मुंबई नियम 1950 धार्मिक संस्थेच्या नियमानुसार ही संस्था 1978 साली रजिस्टर झाली. जर यांना शासकीय नियमानुसार हा गाडा चालवायचा नव्हता तर रजिस्टर का केली साहेब? जर रजिस्टर केली तर 1950 कायद्यानुसार ती संस्था चालवणे जे ट्रस्टी तिथं आहेत त्या जोखीम आहे. जोखीम आहे ज्या लोकांनी 5 वर्षातून एकदा ज्या ट्रस्टींना निवडून दिलं आहे त्या 5 वर्षामध्ये त्या ट्रस्टींची जबाबदारी ती संस्था चालवणं. तिथे ज्या वास्तू असतील, तिथं काही बाकीच्या गोष्टी असतील, स्थावर असतील असतील जंगम असतील, त्यांची निगा राखणं, त्याचं काम करणं, आर्थिक व्यवहार सांभाळणं हे काम पूर्ण ट्रस्टींचं आहे का गावकीचं आहे? ट्रस्टींचं. ते म्हणतात तुमची मासिक मीटिंगचा प्रत्येक गोष्ट हे गावकीमध्ये सगळ्यांना वाटली पाहिजे, संबंध आहे ना. ही जर त्यांची मागणी असेल तर त्याला काय अर्थ आहे? ट्रस्टच्या मीटिंगमध्ये, ट्रस्टची जर एखादी मीटिंग झाली त्याच्यामध्ये सगळ्या गावातल्या लोकांना बोलवायचं, सभासद फक्त सभासदच नाही बोलवायचं, ही मागणी योग्य आहे का? विश्वस्तांच्या मीटिंगला विश्वस्तच बसले पाहिजे, ग्रामस्थाचा संबंध नाही कायदेशीर. ते म्हणतात विश्वस्तांच्या मीटिंगला आमचं जे मंडळ स्थापन झालं त्या आम्हाला पण बोलवा. आता नियमही नाही होणार ना. एक संस्था आहे उमरज ग्राम विकास ट्रस्ट, त्याच्या अधीन मळगंगा मंदिर, महालक्ष्मी मंदिर, हनुमान मंदिर अशी बरीचशी मंदिरं आहेत, स्थावर मालमत्ता आहे. एक मंडळ असताना, एक ट्रस्ट असताना त्याच्याच पॅरलल जे रजिस्टर मंडळ नाही, महालक्ष्मी विकास मंडळ, जे विलास शेठ दांगट अध्यक्ष आहेत, तुम्हाला माहितीसाठी सांगतो ते आरोप करतायत, मी अजूनपर्यंत बोललो नाही, आपल्याच गावातले लोक आहे, यांना म्हणावं महालक्ष्मीला स्मरून मळगंगेची जी यात्रा केली त्याचे जे पैसे गोळा करा. आत्तापर्यंत मळगंगेची यात्रा उमरज ग्राम विकास ट्रस्ट करत होतं, यांनी जवळजवळ 2.5 ते 4 लाख रुपये लोकांकडनं गोळा केले. मला सांगा जे रजिस्टर मंडळ नाही किंवा संस्था नाही त्यांना वर्गणी गोळा करण्याचा अधिकार आहे, आहे का? मी तुम्हाला प्रश्न विचारतो. कायदेशीर अशा प्रकारे पैसे गोळा करण्याचा अधिकार नसतो आणि नाहीच, पण ग्राम खेडोपाडी ग्रामीण भागामध्ये गुडफेतमध्ये चालतं, मान्य ना? हे पण मान्य, पण मळगंगा मंदिर जे आहे ते उमरज ग्राम विकास ट्रस्टच्या अंडर येत. तुमच्या अखत्यारीत असेल तर त्या देवाची यात्रा त्यांना परस्पर भरवण्याचा अधिकारच नाही ना. त्यांना एक विचारा गुडफेतमध्ये विदाऊट कॅमेरा विचारा की तुम्ही मळगंगा यात्रेची जी यात्रा केली त्याला वर्गणी गोळा केली का नाही. जर ते म्हणत असतील वर्गणी गोळा केली नाही तर माझ्याकडे पावत्या आहेत, मी तुम्हाला प्रूफ देईन. त्या पावतीवर पॅरलल यंत्रणा तयार करतो का? पॅरलल यंत्रणा, त्यांचं म्हणणंच असं आहे की ही लोक नको आहेत, हे सत्तेपासून बाजूला राहिलेले आहेत, कायम कायम यांचं जे गाव आहे आमचं ह्याच लोकांच्या कलनी चाललेले आहेत. आणि तुम्ही मागचा इतिहास घेतला तर सन्माननीय आमचे धोनीभाऊ शेठ गंगाळे, नंतर माधव नाना दांगट असतील, यांचा इतिहास जर पाहिला तर अख्ख्या गाव बैठकीमध्ये पुढं जातो मी, हीच लोक पुढं होती. नवी जी आम्ही आता सुशिक्षित पिढी तयार झाली, काही चांगलं केलं असून त्याचं कौतुक पण केलं पाहिजे ना. चांगलंच केलं ना, मी म्हणतच नाही त्यांनी वाईट केलं आहे. आत्तापर्यंत जी संस्था सांभाळली ह्याच लोकांनी सांभाळली, पण आता रमेश झांडेंनी अध्यक्षपद दुसऱ्याला दिलं, रमेश झांडेचं 5 वर्ष झाल्यानंतर रमेश झांडे परत जाणार नाही, परंतु ती संस्था कागदपत्री पक्की करण्याचं काम रमेश झांडेंनी केलेलं आहे, संस्थेचं आर्थिक बलाबल करण्याचं काम कर नाही, त्याला मग डर कशाला? मग कर नाही तर डरच नाही, मी तेच म्हणतोय. मी आजही तुम्हाला शब्द दिलाय, जर गावामध्ये एकोपा होत असेल, त्यांचं समाधान होत असेल, तर वाणी साहेब मी तुम्हाला व्यक्तिशः शब्द देतो, आजही मी राजीनामा द्यायला तयार आहे, परंतु घटना बाह्य काम होणार नाही याची शाश्वती त्यांनी द्यायची. दोन मुद्दे क्लिअर, जर गाव एकत्र होत असेल, समन्वयाने मार्ग निघत असेल, तर रमेश हांडे विश्वस्त पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. त्यांचे जे ट्रस्ट संदर्भात जे आक्षेप आहेत त्यांनी नियमाने ते मांडावेत, त्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी. आता साहेब सांगा त्यांचे जे मागणे आहेत ना, चेंज नियमात असतील ते नियमात चेंज रिपोर्ट चुकीचा केलेला आहे, चेंज रिपोर्टवर स्वाक्षरी कोण करतं? आयुक्तालय करतं. साहेब त्यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य निघालं तर ते आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. अगदी बरोबर, तथ्य निघालं तर आम्ही 100% ॲक्सेप्ट करणार,
त्यांना जे जे आत्ता कागदपत्र मागितले ती पूर्ण कागदपत्र त्यांची जबाबदारी द्यायची जबाबदारी सगळ्या ट्रस्टींच्या वतीने मी स्वीकारतो. त्यांना कोणती कागदपत्र दिली नाही असं पण नाही. त्यांच्याकडे आता चेंज रिपोर्ट त्यांच्याकडे आहे, तुम्ही पाहिलं असेल. आम्ही तिकडून आणलं, धर्मदाय आयुक्तांकडे आणलाय ना. नाही तुमचा संबंध नाही. मला काय म्हणायचं, त्यांनी आमच्याकडे चेंज रिपोर्ट मागितलंच नाही साहेब. मागितलं असेल तर पेपर दाखवा. ते डायरेक्ट तुम्ही ठराव केला ना, माहितीच द्यायची नाही. तिकडं असं माहिती केलं, ठरवून त्यांना पत्र दिलेलं आम्ही आहे का ते दाखवा. पत्र दिलंय ते पत्र माझ्याकडे आता कॅमेरामध्ये. आम्हाला मासिक मिटिंगचं पूर्ण इतिवृत्त मागितलं होतं. प्रत्येक दिलं पाहिजे, प्रत्येक मासिक त्याला आम्ही बोलून घेतलं होतं. इतिवृत्तामध्ये तुला अडचणी कोणत्या आहेत साहेब? मी म्हणतो अडचणीच नाही, ते ओळखूट करून ठेवतो. दिलं पाहिजे ना. त्याच्याबरोबर चर्चा केल्यानंतर तो म्हणला ठीक आहे, जर अजूनपर्यंत दिलेलं नसेल तर मला मान्य आहे. तो म्हणतो तिथून निघून गेलेला आहे. मग माहिती देणं आमचं काम नाही ना. तो ऑफिसमध्ये आला, त्याला समजून सांगितलं बाळा आम्ही द्यायला काय अडचण नाही. समाधानी झाले असेल किंवा त्यांचा आक्षेप नसेल पुन्हा. त्या दिवशी समाधानी झाला, दोन तीन दिवस गप बसला, नंतर परत या कोंडाळ्यात बसला. या कोंडाळ्यात बसल्यानंतर परत त्यांनी नवीन मागणी केली. मला सांगा, जो माणूस इथे येतो ऑफिसमध्ये आणि त्याचं म्हणतो माझं ठीक आहे, माझं समाधान आहे, काय अडचण नाही, आणि परत चार दिवसांनी जर उलटं बोलत असेल. त्या दिवशी सुद्धा माझ्या एकरीने बोलला तो, याच्या बापाचा माईक आहे का, तुम्ही ऐकले ते काय झालं साहेब? त्या दिवशी मी माईक बंद केला, मीटिंग संपलेली, माईकचा वापर करू नये. माझ्या डाव्या हातात माझा मोबाईल होता, मागे कुणीतरी चुकून त्याचाच मोबाईल म्हणून माझ्या हातातला वाढला. मी माहेर काढली आणि माझा फिरलो, बाबू आला, माझा हात मागं वाढल्यानंतर म्हणलं मी म्हणून माझा आहे. आता काय माझा म्हणलं, माझा मोबाईल, कारण माझा हात मागं होता. तो त्या लोकांना पळत जाऊन सांगला, बघा बघा हा काय म्हणतो. त्याच्यापेक्षा वयाने मी 15 वर्षांनी मोठा असेल आणि सन्मान्य अध्यक्ष होतो आणि मला मान आहे. हा बघा बघा काय म्हणतो, हा म्हणतो माईक माझा आहे, याच्या बापाचं आहे का. हे जे शब्द आहेत हे संवैधानिक नाही. आपण गाव पातळीवर बसतो, माईक तुमच्या बापाचा नाहीच आहे, पण प्रश्न माईकचा नव्हताच, नव्हताच, तो मोबाईलचा होता. मग गैरसमजातून वेगळा गैरसमज पसरून देणं यांचं पहिल्यापासून काम आहे. आता बाबू काकड्यांनी ग्रामपंचायतीवर काम केलं, त्याच्यानंतर दांगड, सपना दांगड जे होते ते उमेशचे सरपंच होते, सरपंच होत्या. अंबादास ग्रामपंचायतमध्ये होता. उमेशला आणि बाबूरावला बाजूला घ्या हा विषय सोडून. त्यांना आणा तुम्हाला 5 वर्ष काम करून न देण्याचं काम कुणी केलं? तो अंबादासने केलं. अंबादासने माहितीच्या अधिकारात बरीचशी बिलं थांबवली. हे तुम्हाला पुन्हा सगळे एक आलेत आणि पुन्हा एक आलेलेत. काय एक आले तर अंबादासला मागच्या इलेक्शनला उमेशने शब्द दिला होता की तुला आम्ही उपसरपंच करू. त्याचा शब्द पूर्ण झाल्यामुळे त्याने ग्रामपंचायतीमध्ये त्यांना काम करून दिलं. तेवढंच अंबादास अंडे असं म्हणाले होते की मी सदस्यपदाचा राजीनामा देणार आहे. त्यांनी दिला नव्हता, शब्द पाळला नाही. मला सांगा, त्या माणसाने तिथं जाऊन सुद्धा वाद केला. आमच्याकडे ट्रस्टी होते, लोकांचं समाधान करायचं काम. आपण ट्रस्टमध्ये राहून समाधान केलं असतं की राजीनामा देऊन केलं असतं? आता त्यांनी अजून एक तुम्हाला विषय सांगतो. तुम्ही आमच्या गावात आलेले आहात, इकडं शाळेकडे जाताना एक रोड आहे, तिथं झाडं लावलेली आहेत आम्ही चांगली. त्या झाडांना पायाने नव्हतं म्हणून मी पाईपलाईनचं काम करून घेऊ. सागाची झाडं का? नाही, सागाची नाहीत ती, ती पुढे रस्त्याच्या कडेला जी झाडं, शोची झाडं, शोची झाडं आहेत, त्याला मी पाईपलाईन करतोय. माझ्यावर 2 ट्रस्टी काम करतात, गावातले सेफ्टी ग्रुपचे लोक काम करतात. आम्हाला त्याच रोडने त्याच्या मळ्यात जातो, तो ट्रस्टी होता आणि आम्ही तिथं काम करतोय. आम्ही घामाघूम झालेलो आहे, पाईप जोड, हे कर ते कर. आणि ते म्हणले, अंबादासजी अहो तुम्ही ट्रस्टी, मी नाही आवाज दिला. अहो तुम्ही जरा थांबा, तुमचा अध्यक्ष स्वतः खोरं येतो आहे. त्यानंतर त्यांना तेवढंच काम आहे, मला एवढं काम आहे का? मी म्हटलं अशा लोकांना पोतत घेऊन मारलं पाहिजे रे. टिंगलेने असे अनपार्लमेंटली शब्द कॅमेरावर नको. मी तेवढंच म्हणलो अनपार्लमेंट नाही. हा विषय कुठं झाला? आमचा तिकडं झाला. यांनी जे गावात बोबाटा केला असंच म्हणतो, तसंच म्हणतो. मी मीटिंगमध्ये म्हणलो का काय म्हटलं आहे? खासगीमध्ये विनोद आणि आपण प्रेमाने कधी कधी बोलतो असं. आणि त्यांनी त्याचा धजमा केला. जो विरोधक माझा झाला आतापर्यंत, आतापर्यंतच विरोध करत राहिला, हे चुकीचं आहे. रमेशराव, तुमचा कारभार चांगला असेल, आहे जे असेल ते असेल. आता ती मंडळी सकाळी उपोषण करतायत, शेवटी ती माणसं आपल्या गावची आहेत. तुम्ही जे मगाशी म्हणाला, 2 मुद्दे अतिशय क्लिअर सांगितले. तुमची भूमिका अतिशय स्वच्छ आणि प्रामाणिकपणे मुद्दे मांडलेत. तुम्ही तुमचं म्हणणं सांगितलं की बाबा या असं वागलं तर असं करू. आता त्यांना तुमचं आव्हान काय असेल नेमकं? मी त्यांना एकच आव्हान करू शकतो. आमच्या गावातली ही मंडळी, गावामध्ये जरी आम्ही चुलत असलो, जवळचे असलो, तर आम्ही सगळे भाऊ आहोत. आणि महालक्ष्मीची माळा, माता महालक्ष्मीची, मळगंगा मातेची, सरस्वती मातेची आपल्यावर छाया आहे. आपल्या गावामध्ये अशा प्रकार इथून मागे झालेला नाही. परंतु जर तुमचे काही मागण्या असतील, ज्या रितसर असतील, त्या प्रत्येक रितसर मागणीला उत्तर देण्याचं काम किंवा तुम्हाला काही पेपर असतील ते देण्याचं काम आम्ही निश्चित करू. पण ज्या मागण्या घटनेला धरून नसतील त्या मागण्यासुद्धा तुम्ही करू नयेत. ज्या मागण्या रितसर असतील त्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याचं काम, तुम्हाला उत्तर देण्याचं काम ट्रस्टच्या वतीनं अध्यक्षांच्या परवानगीने, कारण ही मुलाखत द्यायच्या अगोदर मी अध्यक्षांची परवानगी, मी अध्यक्षांना फोन केला, ते म्हणाले रमेश अंडे बोलतील.
तुम्ही तुम्हाला पण सांगितलं आणि मी पण परवानगी घेतलेली आहे, म्हणून अध्यक्षांच्या परवानगीने या ठिकाणी हेच सांगतो की आपण हे उपोषण करू नये, कारण आता पितृपाठ संपल्यानंतर 3 तारखेपासून आपली यात्रा चालू होते, उत्सव चालू होतो, त्याच्यामध्ये कोणताही खंड नको, बाहेरून येणाऱ्या पाहुण्याकडे वेगळं वळण जातं, तर तुमच्या प्रत्येक गोष्टीला, आणि मी मगाशी पण सांगितलं सर रमेश हांडे थांबायची तयारी त्यांचं म्हणणं असेल, ती मागणीसुद्धा मान्य केली जाईल, परंतु इथून पुढे जे लोक काम करणार आहेत त्यांना संविधानिक पद्धतीने घटनेनुसार काम करून द्यावं, त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचा हस्तक्षेप करू नये, कारण पुढं जाऊन तुम्ही ट्रस्टी होणार आहात हेच जर वळण लागलं तर तुम्ही ट्रस्टी झाल्यानंतर लोक परत तुम्हाला त्रास देतील, हा प्रकार इथंच थांबवा. तुम्हाला हात जोडून विनंती आहे की सामोपचाराने घ्या, जे लिगली प्रोसिजर असतील, लिगली गोष्टी असतील त्या सगळ्यांना न्याय दिला जाईल, अनलिगली गोष्टी आजच राजीनामा द्या आणि तुम्ही नको ह्या गोष्टी होणार नाहीत. ह्या गोष्टी तुम्हाला जर वाटत असेल आमची नियुक्ती चुकीची आहे, तुम्ही आजही धर्मदाय आयुक्ताकडे जावा, आमची नियुक्ती चुकीची म्हणून तिथं आदेश आणा, आम्ही आजही खाली बसायला तयार आहोत. परंतु रमेश हांडे आजही सांगू इच्छितो, जर तुमचं समाधान होत असेल, गाव एकोप्याने आनंदात तुम्हाला जर त्याच्यात आनंद वाटत असेल की रमेश हांडेने विश्वस्त पदाचा राजीनामा आजच राजीनामा दिला, असं या ठिकाणी मी जाहीर करतो. आपण पाहतोय उमरज या ठिकाणी महालक्ष्मी देवीच्या परिसराची किंवा गावामध्ये चांगल्या विकास कामासाठी जी ट्रस्ट बनवलेली आहे त्या ट्रस्टचा कारभार ही मंडळी अतिशय पारदर्शकपणे करतात. जी मंडळी आज ठिय आंदोलन करतायत किंवा ज्या पद्धतीने ते आज उपोषणाला बसलेले आहेत, ह्या दोन्ही मंडळींना आपली विनंती आहे की नवरात्र उत्सव पुढ्यात आहे, महालक्ष्मी देवस्थान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे, नवरात्र उत्सव पुढ्यात आहे, अशा प्रकारचं वागणं त्यांचं पण बरोबर नाही आणि यांनीसुद्धा असं वागणं बरोबर नाही असं जरी मी म्हणत असलो तरी वार्षिक सभा कशी झाली हे रमेश हांडे यांनी स्वतः सांगितलेलं आहे. तथापि त्या मंडळींना मी तिथं नको असेल तर मी संचालक पदाचा राजीनामा देतो. ट्रस्टमध्ये काही अनागोंदी झाले, नियमबाह्य झाले असं तुम्हाला वाटत असेल तर त्याची चौकशी करा, त्याच्यामध्ये दोषी आम्ही आढळलो तर आमच्यावर कारवाई करा. तुमच्या समाधानासाठी मी विश्वस्त पदाचा राजीनामा देतो, तुम्ही हे सगळं थांबवा, अशा प्रकारची त्यांनी केलेली विनंती मला वाटतं योग्य आहे. अशोकराव हांडे, अंबादास हांडे, तुमच्या तालुक्यामध्ये खूप चांगलं काम आहे, 2 पावलं मागं या, एकोप्याने चर्चा करा आणि तुमचं उपोषण सोडवा अशी माझी देखील आपल्याला विनंती आहे. महालक्ष्मी माता ह्या दोघांनाही सुबुद्धी देईल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.